नमस्कार, 27 मार्चची महत्त्वाची बातमी यावल शहर व तालुक्याला हादरून सोडणारी बातमी आहे. एका 2 ते 3 वर्षीय नवजात बालकाला भुसावळ रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपांमध्ये एकाने टाकून पोबारा केला आहे. हे बालक आज शुक्रवारी 5 वाजेच्या सुमारात शेतमजुरांना मिळून आलं. शेतमजूर मंगलाबाई विष्णू पारधे, मायाबाई ताळे, गंगूबाई गजरे ह्या भुसावळ रस्त्यावरील भागातून शेतातून काम करून परत येत होत्या, तेव्हा त्यांना पेट्रोल पंपच्या जवळपास अचानक एका लहान बालकाचा रडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी काटेऱ्या झुडप्यामध्ये झाकून पाहिलं तर त्या ठिकाणी 1-2 ते 3 दिवसापूर्वी जन्मलेलं नवजात बालक त्या ठिकाणी पडलेलं होतं. ती नवजात बालक मुलगी आहे व त्याला कोणीतरी तिथे अज्ञात व्यक्तीने टाकून पोबारा केला आहे. तेव्हा त्या मुलीस घेऊन त्यांनी थेट यावल ग्रामीण रुग्णालयात गाठलं. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी वारेला यांच्याकडून त्यांच्यावर त्या बालकावर उपचार सुरू आहे. तर यावल पोलिसात या संदर्भात खबर देण्यात आली असून पुढील तपासणीसाठी आता त्या बालकास जळगाव हलवण्याची तयारी सुरू आहे. तर या बालकास अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत. तेव्हा 2 ते 3 दिवसापूर्वी हे बालक एका रुग्णालयामध्ये शासकीय किंवा खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी जन्म घेतला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी वर्तवला आहे. त्या दृष्टीनं आता पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. तर आता या बालकाला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. धन्यवाद. वरती किती असं लागले सर? थोडस तिकडं उभी राहते.